पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीस मिळाले आहे. कलोपासक पुणे व देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रताप विद्यार्थ्यांनी तो पाऊस आणि टाफेटा ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेची सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका म्हणून निवड झाली. एकांकिकेला 5000 रुपयांचे बक्षीस प्रमाणपत्र आणि फिरता चषक मिळाला आहे. तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचे महत्वाचे बक्षीस अक्षय ठाकरे या विद्यार्थ्याने पटकावले. तर मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्याचे बक्षीस मिळवून मयुरी धनगर या विद्यार्थिनीने प्रताप महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली. या सर्व बक्षिसांच्या बळावर महाविद्यालयाच्या संघाची महांतिम फेरीत निवड झाली. या संघात एकूण 14 विद्यार्थ्यांचा समावेश असून महाविद्यालयाचा संघ डिसेंबर महिन्यात पुणे येथे आपली एकांकिका सादर करणार आहे. संघातील विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, खान्देश शिक्षण मंडळाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व संचालक CA नीरज अग्रवाल, तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर AB जैन, संस्थेचे चिटणीस डॉक्टर धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर GH निकुंभ, डॉक्टर JB पटवर्धन, प्राध्यापक डॉक्टर कल्पना पाटील, प्राध्यापक पराग पाटील, प्राध्यापक डॉक्टर विजय मांटे यांनी संघातील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संघ व्यवस्थापक डॉक्टर हेमंत पवार व समिती सदस्य डॉक्टर नलिनी पाटील, प्राध्यापक योगेश पाटील, प्राध्यापक महेंद्र महाजन, तसेच प्राध्यापक नितीन पाटील, प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर, डॉक्टर योगेश तोरवणे यांनी मार्गदर्शन केले. अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. सुमारे 5 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. मंगरुळ गावाला बोरी नदीवरून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून पाणी आणले जाते. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासत असल्याने मंत्री अनिल पाटील व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने सुमारे 4 कोटी 97 लाख रुपयांची फिल्टर प्लांट सह पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. ग्रामपंचायतीचा ठराव करून सर्वे करून पारोळा तालुक्यातील भिलाली येथून बोरी नदीच्या बंधाऱ्यात इंटेक वेल व जॅकवेल घेऊन पाईपलाईन टाकून गावाला पाणी आणण्यात येणार होते. 31 जानेवारी 2023 रोजी योजनेचा कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र गावकऱ्यांनी पाणी पुरवठा तापी नदीवरूनच करण्यात यावा यासाठी आग्रह केल्याने ग्रामपंचायतीने तसा ठराव केला आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठवला. मात्र मंगरुळ गावापासून तापी नदी सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून पाईपलाईन करून आणणे व तापी नदीवर यंत्रणा उभारणे या कामासाठी 5 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार असल्याने, शिवाय जलजीवन मिशन अंतर्गत खर्च मर्यादा फक्त 5 कोटी रुपये असल्याने जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी या योजनेचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे व संबंधित ग्रामसेवक प्रशासक यांनी 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे संपर्क साधावा असेही पत्र दिले आहे. या पत्राच्या प्रती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरण यांना पाठवण्यात आल्या आहेत. स्वायत्त दर्जा असलेल्या प्रताप महाविद्यालयातील विशाल पाटील आणि भाग्यश्री देशमुख या बुद्धिबळ खेळाडूंची विभागात होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत निवड झाली आहे. धनदाई महाविद्यालयामध्ये झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत त्यांनी चुणूक दाखवल्याने त्यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या कामगिरीबद्दल खान्देश शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथील 10 बालकांनी एरंडी सदृश बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली आहे. मुलांना संडास आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एकाची प्रकृती गंभीर आहे. गांधली येथील 9 वर्षीय जोया सुलतान पिंजारी, 11 वर्षीय अयान सुलतान पिंजारी, 10 वर्षीय अर्जुन सुरेश भिल, 9 वर्षीय करण सोमा भिल,
10 वर्षीय अक्षरा सुनील भिल, 3 वर्षीय नरगिस सुलतान पिंजारी, 12 वर्षीय गोकुळ प्रकाश भिल, 11 वर्षीय अश्विनी सुरेश भिल, 10 वर्षीय संगीता नारायण संदानशिव, 11 वर्षीय किरण अविनाश भिल ही सर्व मुले 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एका मंदिराच्या प्रांगणात खेळत असताना एका मुलीने एरंडीच्या बियांसारखा पदार्थ आणला. त्या बिया सर्व मुलांनी खाल्ल्या. काहींनी 1-2 बिया तर काहींनी जास्त झाल्यामुळे सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक संडास उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला 2 बालके, नंतर 5, नंतर 3 अशी एकापाठोपाठ 10 बालके उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रांजली पाटील, डॉक्टर प्रकाश ताडे यांनी तातडीचे उपचार सुरू केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना घटना कळताच त्यांनी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवून बालकांच्या आरोग्य सेवेबाबत आदेश दिले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी देखील रुग्णालयात जाऊन बालकांची चौकशी केली.